गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो त्याविरुद्ध बंड करून उठेल. जय भीम मित्रांनो, मी महेश कांबळे, आपले बाबासाहेब या विचार मंचावर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज 20 जुलै 2020, आजचा हा दिवस बहुजनांच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी काय घडलं होतं याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओच्या शीर्षकामुळे आलाच असेल, परंतु ते का घडलं, त्याची पार्श्वभूमी काय होती हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे, आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वी आणि त्यांच्या काळात इतर अनेक समाजसुधारक होते, परंतु या हिंदू समाजसुधारकांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणात जमीन आसमानाचा फरक होता. तो फरक काय होता ते आपण पाहूयात. रानडेप्रणी सुधारणेचा आवाका, विधवांचा पुनर्विवाह, स्त्रियांचा वारसा हक्क, त्यांचं शिक्षण आणि प्रौढ विवाह इत्यादी प्रश्नांपर्यंत येऊन पोहोचला होता. तर लोकहितवादी महार लोक ब्रिटिशांकडे का जातात याचा विचार ब्राह्मणांनी करावा अशा सूचना करत होते. दुसरीकडे आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य यावर जास्त भर दिला होता. या सर्व मंडळींचे ध्येय वरिष्ठ समाजाची सुधारणा करणे हे होते. जातीभेद निर्मूलन हे त्यांचं ध्येय नव्हतं. त्यामुळे त्यांच्या विचारात कनिष्ठ आणि अस्पृश्य समाजाच्या सुधारणेच्या दृष्टीने अभावच होता. अस्पृश्यांच्या सामाजिक न्यायासाठी ते आपल्या वरिष्ठ वर्गाच्या उदारपणाला आवाहन करीत. सामाजिक अन्याय कोणत्याही सामाजिक संघर्षाशिवाय दूर होईल अशी त्यांची समजूत होती. याच काळात हिंदू धर्मात अनेक सुधारणावादी पंथ निर्माण झाले. आर्य समाज, ब्राह्म समाज किंवा प्रार्थना समाज या पंथातील लोक सामाजिक संघर्ष टाळून भूतदयेच्या दृष्टीने, लक्षात घ्या, भूतदयेच्या दृष्टीने अस्पृश्यांसाठी जे काही करता येईल ते करत होते. पण खरं सांगायचं तर या दोन्ही वर्गाच्या भूतदयेमागे एक धार्मिक राजकारण लपलं होतं. ते काय होतं हे आपण समजून घेऊयात. भारतात ब्रिटिश सत्तेसोबत ख्रिस्ती धर्मप्रचारक सुद्धा आले होते. या धर्मप्रचारकांनी ब्रिटिशांच्या छत्रछायेखाली आपले धर्मप्रसाराचे काम जोरात चालू केले. त्यांनी ब्राह्मणांच्या स्वार्थी धोरणामुळे हिंदू धर्मात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेतला. त्यांनी या कनिष्ठ आणि अस्पृश्य समाजाला शिक्षण देणे चालू केले, त्यांच्या आजारावर उपचार चालू केले. हे ख्रिस्ती लोक या अस्पृश्यांचा विटाल मानित नव्हते. त्यांच्या या दयाशील वागणुकीचा, भूतदयेच्या कार्याचा अस्पृश्यांच्या मनावर चांगलाच परिणाम होत गेला. हिंदू समाजापेक्षा हे विदेशी ख्रिश्चन धर्मप्रचारक अधिक चांगले अशी त्यांची समजूत होऊ लागली. याच गोष्टीचा फायदा घेत व त्यांना इतर आमिष दाखवून या वर्गाला हे ख्रिस्ती धर्मप्रचारक आपल्या धर्मात खेचू लागले. यामुळे झालं असतं ख्रिस्ती लोकांची संख्या भारतात हळूहळू वाढू लागली. हिंदुस्थानात हिंदूंपेक्षा इतर धर्मियांची संख्या वाढली तर आपला राजकीय प्रभाव कमी होईल याची चिंता हिंदू पुढाऱ्यांनाही होऊ लागली. आणि मग अस्पृश्य हे हिंदूच आहेत याची अचानक त्यांना जाणीव होऊ लागली. त्यासाठी त्यांनी हिंदूंचे संघटन करण्यास सुरू केले. परंतु हिंदू समाजाची सामाजिक समतेच्या आधारावर पुनर्रचना करण्याचे त्यांचे ध्येय नव्हते. या हिंदू सुधारकांचा, पुढाऱ्यांचा आणि पंथांच्या लोकांचा अशा प्रकारे राजकीय दृष्टिकोन त्यांच्या भूतदयेमागे होता. आता आपण बाबासाहेबांच्या काळातील महत्वाची दोन उदाहरणं पाहूयात. ब्रिटिश सरकारने कोणत्याही राजकीय चळवळीत भाग न घेण्याच्या अटीवर सावरकरांची जानेवारी 1924 सुटका केली आणि त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केले. या काळात त्यांनी सनातनी आणि परंपरावादी हिंदूंच्या ढोंगीपणावर, त्यांच्या अमानुष रूढींवर आणि मूर्खपणावर कोरडे ओढले. काही अस्पृश्यांना बोलवून आपल्या घरी एकाच पंक्तीत जेवू सुद्धा दिले. परंतु वरवर दिसणारी त्यांची ही सामाजिक चळवळ प्रामुख्याने राजकीय होती, त्यामुळे तिला मानवतेचा स्पर्श नव्हता असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही. तसं असतं तर अस्पृश्यांच्या आर्थिक प्रश्नांवरही त्यांनी भर दिला असता. दुसरं उदाहरण गांधीजींचं. फेब्रुवारी 1924 येरवडा जेलमधून सुटल्यावर गांधीजींनी आपला मोर्चा अस्पृश्य निवारणाकडे वळवला. याचं खरं कारण त्यावेळी त्यांचा राजकारणातील प्रभाव कमी झाला हेही होतं. अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा गांधीजींचा दृष्टिकोन हा सनातनी सुधारकांचा होता, भूतदयावादी. मुळात गांधीजी हे वर्णाश्रम धर्माचे खंदे समर्थक होते. अस्पृश्यांची अस्पृश्यता गेली पाहिजे, पण त्यांनी वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपले अनुवंशिक धंदे करावेत असे त्यांचं मत होतं. म्हणजे महाराणे रस्ते झाडावेत आणि चांभाराने जोडे शिवावेत. अशा प्रकारचे बुरसटलेले विचार घेऊन गांधीजी आपले महात्मापण सिद्ध करत होते. आईच्या प्रेमात आणि दाईच्या प्रेमात जो फरक असतो तोच फरक बाबासाहेब आणि हिंदू समाजसुधारकांच्या ध्येयधोरणात होता. तुम्ही काय केलं पाहिजे असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर कधी आलीच नाही. आम्ही काय करावे असे आत्मधैर्याचे पाठ त्यांना आपल्या समाजाला द्यायचे होते. अस्पृश्य समाजास भोगावा लागणारा हालापेष्टा, दुःख, अपमान, दारिद्र्य, दास्य याचा कटू अनुभव त्यांनी स्वतः घेतला होता. त्याचे चटके त्यांनी स्वतः भोगले होते. त्यामुळे हिंदूंच्या भूतदयावादी दृष्टीचा ते तिरस्कार करीत. आम्हाला तुमची भीक नको, आम्हाला आमचे हक्क हवेत असे ते सांगत. आपल्या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, नागरी, धार्मिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी एक मध्यवर्ती मंडळ असावे असे त्यांचं मत होतं.
त्यासाठी बाबासाहेबांनी 9 मार्च 1924 परळच्या दामोदर सभागृहात सभा बोलावली. अस्पृश्य समाजातील सर्व नवे जुने कार्यकर्ते आणि समाजसेवक त्यावेळी एकत्र जमले आणि त्या सभेच्या ठरावानुसार 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेचा जन्म झाला. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या संस्थेचे ध्येय आणि उद्देश याप्रमाणे होते. विद्यार्थी वसतिगृहाद्वारे अगर अन्य साधनांच्या द्वारे बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे, बहिष्कृत समाजात उच्च संस्कृतीची वाढ करण्यास ठिकठिकाणी वाचनालय, शैक्षणिक वर्ग आणि स्वाध्याय संघ उघडणे, बहिष्कृत समाजाची सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक व शेतीविषयक शाळा चालवणे. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम.